नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण वंशवृक्ष फॅमिली ट्री बद्दल शिकूयात. राजूचा 10वा वाढदिवस येत आहे. त्याच्या आई वडिलांनी त्याचा 10वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे ठरवले आहे. ते त्यांच्या सर्व नातेवाईकांची राजूच्या वाढदिवसाचे निमंत्रण देण्यासाठी एक यादी बनवत आहेत. बाबा, तुम्ही हे काय करत आहात? मी आपल्या सर्व नातेवाईकांच्या नावाची यादी बनवत आहे. एवढे सगळे लोक, या सर्वांना मी कोणत्या नावाने हाक मारू? या सर्वांची तुझ्याशी वेगवेगळी नाते आहेत राजू, म्हणून तू या सर्वांना कोण्या एकाच पद्धतीने बोलू शकत नाही. ये, मी तुला समजावतो. राजूच्या वडिलांनी एका कागदावर ह्या प्रकारे त्यांचा वंशवृक्ष फॅमिली ट्री काढण्यास सुरुवात केली. तुम्ही काय बनवत आहात बाबा? मी आपलं वंशवृक्ष फॅमिली ट्री बनवत आहे. ते काय असतं बाबा? वंशवृक्ष एक असे चित्र आहे ज्यात आपण आपले सर्व नातेवाईक दाखवतो. बघ राजू, इथे मी पहिले तुझे नाव लिहितो. ही झाली आपली पहिली पिढी. आता मी तुझ्या नावाच्या वर अशा दोन रेषा काढून तुझ्या आईचे आणि माझे नाव लिहीन. आम्ही दोघे या कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीत आहोत. राजू, तू मला सांगू शकतोस का की अशा प्रकारे मला तिसरी पिढी बनवण्यासाठी काय करावे लागेल? बाबा, तुम्हाला तुमच्या आणि आईच्या नावाच्या वर दोन दोन रेषा काढाव्या लागतील. आईच्या नावाच्या वरील रेषेवर आईकडील आजी आणि आजोबांची नावे लिहावे लागतील आणि तुमच्या नावाच्या वर तुमच्याकडील आजी आणि आजोबांची नावे लिहावे लागतील. अगदी बरोबर राजू. असे म्हणून राजूच्या बाबांनी अशा प्रकारे त्यांच्या दोन्ही आजी आजोबांची नावे लिहिली. आता आपला वंशवृक्ष पूर्ण झाला ना बाबा? नाही राजू, अजून खूप लोकांना यात जोडणे बाकी आहे. हे बघ, तुझ्या आजीच्या आई बाबांसाठी आपण ह्या प्रकारे दोन रेषा काढू आणि त्यांची नावे लिहू. आता तुझ्या आजोबांच्या आई बाबांसाठी अशा प्रकारे दोन रेषा काढू आणि त्यांची नावे लिहू. अशा प्रकारे तुझ्या ह्या आजी आजोबांच्या आई बाबांची नावे देखील अशा प्रकारे ह्या वंशवृक्षात जोडू. ह्या सर्व लोकांशी माझे काय नाते आहे बाबा? हे तुझे पणजी आणि पणजोबा आहेत आणि हे देखील तुझे पणजी आणि पणजोबा आहेत. ही आहे आपली चौथी पिढी. अरे वा, आता आपण सर्वांना या वंशवृक्षात जोडले ना बाबा? नाही राजू, अजून एक पिढी शिल्लक आहे. माझ्या दोन्ही पणजी आणि पणजोबांचे आई बाबा? राजूला ह्या विचारांनी चक्करच आली. अगदी बरोबर राजू. चल, मी पटकन ह्यांना आपल्या वंशवृक्षात जोडतो. मी ह्यांना कोणत्या नावाने बोलावू? हे आहे तुझे खापर पणजी आणि खापर पणजोबा आणि हे देखील खापर पणजी आणि खापर पणजोबा. या सोबतच आपला वंशवृक्ष पूर्ण झाला. चल, आता लवकर ह्या सर्वांना फोन लावण्यात माझी मदत कर. राजू तर स्तब्धच झाला. अरे मी गम्मत करतोय राजू. तू जा खेळ, मी ह्यांना फोन करतो. राजू पटकन खेळायला पळून गेला आणि राजूचे बाबा सर्व नातेवाईकांना
निमंत्रण देण्यासाठी फोन करू लागले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण वंशवृक्ष फॅमिली ट्री बद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मजेशीर उदाहरणांसह याबद्दल आणखी जाणून घेऊ.